नमस्कार महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत. देगलूर तालुक्यातील कुशावाडी गावातील दोन अंगणवाड्या पहिल्यांदा डिजिटल झाल्या असून आज त्याचं उद्घाटन करण्यात आलं. यामुळे गावकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. शिक्षण क्षेत्रात तालुक्यात अग्रेसर असलेले हे गाव विद्यार्थी घडवणारा गाव म्हणून परिचित आहे. या गावातील तीन कुटुंब आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर थेट अमेरिकेत स्थायिक झालेली आहे. डॉक्टर, प्राचार्य, इंजिनियर, शिक्षक घडविणारा हे गाव या गावाला प्राचीनतेचा वारसा आहे. मुघल सरसेनापती कुतुबशाह कधी काळ या गावात मुक्कामाला आपल्या लवाजाम्यासह होता अशी आख्यायिका गावातील जुनी जाणती मंडळी सांगतात. आणि त्याच्याच नावावरून कुतुबशाह नगर हे नाव या गावाला पडलं. पण हे लांबलचक नाव घेण्यात लोकांना अडथळा येत असल्यामुळे कुशावाडी या शॉर्ट नावानेच गावकरी याची ओळख सांगतात. 1000 लोकसंख्या असलेलं हे टुमदार गाव सर्व जाती धर्माच्या प्रतीक असून पुरोगामी विचारधारेचं प्रतीक आहे. पुरोगामी विचारधारेचं नेतृत्व करत असून आपली वेगळी ओळख जिल्ह्याभरात जपत आहे. तेलंगणा सीमेजवळील कुशावाडी एक गाव आहे आणि या गावामध्ये तालुक्यातली पहिली डिजिटल अंगणवाडी झालेली आहे. आपण सर्व माहिती जाणून घेऊया. मला एक सांगा की डिजिटल कधी झाली आपली अंगणवाडी? डिजिटल अंगणवाडी आज पहिला दिवस आहे. तर किती छोटी बालक इथे येतात आपल्याकडे अंगणवाडी मध्ये? 17 आहेत बालक. तर काय खाण्याची काय सुविधा असते त्यांची? खाण्याची सकाळी नाश्ता असते. नाश्त्यामध्ये काय देतात? नाश्त्यामध्ये गहू शेंगदाणे, दुपारचा आता उसळ असते. डिजिटल झाल्यानंतर एकंदरीत आजचा तर पहिला दिवस आहे, तर काय भावना आहे तुमच्या की मुलं आणखी आपली हुशार झाली पाहिजे, त्यांना सगळं वळण लागलं पाहिजे, संस्कार आणि विज्ञान, तर काय तुमच्या भावना, काय किती आनंद होतो आज? एकंदरच अंगणवाडीत आहे ना एवढा आनंद झालेला आहे की शाळा डिजिटल झाल्यामुळे त्यांना असं वाटतं की आता विद्यार्थ्यांचा छोट्या बालकांचा कल या अंगणवाडीकडे वळेल. या अंगणवाडीकडे वळेल आणि तंत्रज्ञान, संस्कार एकाच ठिकाणी एकाच छताखाली मुलांना शिकायला, बघायला आणि मुलांना संस्कार घडवायला त्यांना आवडेल असं त्यांना वाटतंय. मुलं 48 आहेत. आता हे पूर्ण रंगरंगोटी बसायला, खुर्च्या, टेबल टेबल सगळं रॅम्स ते आणलेत पूर्ण. आता एलसीडी घेतले. आज सुरू झाली ना? काय भावना आहे तुमच्या? मग आज पहिल्यांदा डिजिटल शाळा झालेली आहे. एकदम चांगलं वाटतंय. चांगलं वाटतंय ना? भावना आहे. मुलं ते छान असं बसतेत आणि त्यांना पण वाटते की असं आपली शाळा रम्य वातावरण सारखी आपली पण झाली पाहिजे. आमची पण इच्छा आहे अशी की आपले गावातले जे विद्यार्थी आहेत बाहेर इंग्लिश मिडियमला जातात ते न जाऊ नये असं आमची अपेक्षा आहे. म्हणून आम्ही डिजिटल शाळा आणि इंग्लिश मिडियम बाहेर जाऊन शिकण्यापेक्षा शाळेमध्ये इंग्लिश मिडियमची सुविधा गावातल्या गावात अशी आमची अपेक्षा आहे. आमचे विद्यार्थी इतर पुणे मुंबईसारख्या नांदेडसारख्या ठिकाणची माहिती तिथले जे शिक्षक आहेत तर त्यांचे जे पाठ आहेत ते आमच्या मुलापर्यंत त्यांचं ज्ञान पोहोचलं पाहिजे अशी आमची धारणा असते. देगलूरहून कमलाकर बिरादर पाटीलसह ब्युरो रिपोर्ट, नमस्कार महाराष्ट्र.